नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मिलिंद आणि आपण बघत आहात इंग्लिश लँग्वेज गुरुजी। मी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूबवर चॅनलवर स्वागत करतो। तसेच आमचे मित्र भावकर सर, जे आमच्या महाविद्यालयामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शारीरिक प्रशिक्षक म्हणून काम बघतात आणि सरांनी एक मोबाईल नवीन परचेस केलेला आहे MI A3 चा, आणि आज सरांसोबत मी या फोनचे अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला हा फोन दाखवणार आहे की या फोनमध्ये काय काय कंटेन आहे। तर विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड। तर सर्वात प्रथम मी सरांनाच अशी विनंती करतो की त्यांनी इथून ते खोलावं, प्लीज सर। थँक्यू सर। आणि हे बघा, आपण बघत आहोत बॉक्स आहे सर, बॉक्स बाहेर काढत आहे, पॅकेजिंग चांगली आहे। बॉक्स जर आपण बघितला तर इथे फक्त लिहिले आता दिसणार नाही, थोडं लाईट व्यवस्थित असल्यामुळे नंबर वगैरे इथे दिलेले सर उघडा। आणि आपण बघू शकता बॉक्स मध्ये, हा बॉक्स आहे MI A3 चा बॉक्स आहे, 48 MP LL ट्रिपर कॅमेरा आणि मोबाईलचा फोटो इथे दिलेला आहे। नंबर 1 ही कंपनी आहे शाओमीची, आपण इथे बघू शकतो, इथे ब्रँडिंग आहे Android 1 हा फोन आहे। आणि फोनच्या या बॉक्सच्या मागच्या बाजूला आपल्याला काही फीचर दिसतात ज्यामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी 48 MP ट्रिपल कॅमेरा आहे विथ अल्ट्रा वाईड इगल लेन्स सहित फास्ट इन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे याची। अमोलेड डिस्प्ले आहे विथ कॉरियन गॉरिला ग्लास 5 डॉल 4G आहे। आणि सगळ्यात गोष्ट आहे 32 MP सेल्फी कॅमेरा देखील या फोनमध्ये आहे। आणि हा जो फोन जो आहे, जे व्हेरियंट सरांनी घेतलेलं ते आहे 6 GB रॅम अँड 128 GB त्याची इंटरनल स्टोअर त्याची आहे। तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे कट मारावं म्हणजे आपल्याला मोबाईल बाहेर काढता येईल। थँक्यू सर। आणि आता तुमच्या हाताने याचं उद्घाटन करा आणि आपण बघत आहोत। आता बघा, खूप एक्साइटेड मला मी होत आहे आणि सरांना पण खूप एक्साइटमेंट होत आहे नक्कीच। आणि फोन दिसत नाही, घाबरलोय मी, बघूया काय होतंय। आणि आहे फोन, इथे आहे फोन। आपण बघू शकता फोन खूप छान पॅक केलेला आहे। आपण थोडं बाजूला ठेवू 1 मिनिटासाठी फोनला। आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय कंटेंट दिलेलं आहे शाओमीने, आपण ते जरा एक नजर बघूया। तर इथे बघा, सिम इजेक्टर स्टोर आहे, त्याच्याबरोबरच आपल्याला हे केस मिळालेलं आहे, बॅक केस ही प्लास्टिकची आहे, TPU केस पारदर्शी आहे आणि पांढऱ्या कलरमध्ये आहे, खूप छान आहे। त्यानंतर हे काय मॅन्युअल्स आहेत आणि वॉरंटी कार्ड वगैरे आहेत। TPU ची क्वालिटी छान आहे, खूप छान आहे। आणि शाओमी आजकाल त्यांच्या प्रत्येक मोबाईलसोबत ही TPU देत असते। तर आपण आता हे सगळं बाजूला ठेवूया आणि फोनकडे नजर मारूया। तर हा आहे फोन, परत इथे दिलेला आहे सगळ्या गोष्टी। मागून आपण बघू शकतो पांढऱ्या रंगाचा फोन आहे, ट्रिपल कॅमेरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, 48 MP पहिला कॅमेरा आहे। आणि या ठिकाणी ब्रँडिंग आहे शाओमीची, Android 1 हा फोन आहे। साईडला आपण इथे बघू शकता या ठिकाणी आहे व्हॉल्यूम बटन, या ठिकाणी पॉवर ऑन ऑफ बटन। खाली आपण जर बघितलं तर इथे Type-C USB तुम्हाला दिसेल, स्पीकर फोन इथे तुम्हाला दिसतील, या बाजूला आपल्याला सिम ट्रे दिसेल। आपण बघणार आहोत की हायब्रिड सिम आहे की काय आहे। वरती आपण बघितलं तर नॉईज कॅन्सलेशन माईक आहे, त्यानंतर USB 3 जॅक आहे, ऑडिओ जॅक अशा प्रकारचा आहे, थोडासा बम बाहेर आलेला आहे। तर मी सरांना अशी विनंती करतो की सरांनी फोन ऑन करावा आणि त्याची सेटिंग करावी म्हणजे आपल्याला बघता येईल की हा फोन कसा दिसतो। आपण बघू शकता त्याची स्क्रीन क्वालिटी Android 1 आपल्याला दिसत आहे।
वर्षीपन्नी आम्ही तशी ठेवलेली आहे. आता आता सेटअप वगैरे आम्ही नंतर करू. तर तुम्ही हा व्हिडिओ आता अनबॉक्सिंग व्हिडिओ बघितला. सर हा फोन वापरतील आणि सरांचं या फोनबद्दलचं काय फर्स्ट इम्प्रेशन आहे, सरांना या फोनबद्दल काय गोष्टी आवडल्या, याचा एक दुसरा व्हिडिओ सर आणि मी आम्ही दोघं मिळून जरूर लवकरच थोड्या दिवसामध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर आम्ही पोस्ट करू. तुम्ही जर नवीन असाल माझ्या या युट्यूब चॅनलवर तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर सर्वप्रथम मी भावकर सरांना अशी विनंती करू त्यांनी एक दोन वाक्य बोलावं या संदर्भात आणि त्यानंतर आपण थांबूया. प्लीज सर. MI3 हा मी आमच्या सुपेरे सर यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या गाईडलाईन्सनुसार या ठिकाणी हा मी खरेदी केलेला आहे. कारण त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत ते अतिशय चांगले आहेत. बॅटरी बॅकअप चांगला आहे, कॅमेरे चांगले आहेत, त्याच्या इंटरनल स्टोरेजही चांगली आहे 128 GB, त्यानंतर रॅम चांगली आहे 6 GB. म्हणजे ओवरऑल प्राईजनुसार हा मोबाईल जबरदस्त आहे. आणि म्हणजे 20-25 हजारचा मोबाईल घेण्यापेक्षा हा आपल्या 15 हजारमध्ये त्या 25 हजारचे जेवढे फीचर्स असतात तेवढे ह्या 15,499 रुपयामध्ये आपल्याला सगळेच्या सगळे मिळू शकतात. तरी तुम्ही या मोबाईलद्वारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे हँडल करून आणि या चांगल्या प्रकारे इथे तुम्ही यूज करून तुम्ही लोकांना सुद्धा ह्या मोबाईलबद्दल तुम्ही चांगलं सांगू शकता. पण अजून मी त्या हा मोबाईल यूज केला नाही, त्यामुळे सरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आमचा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे. तरी कृपया या सरांच्या युट्यूबला सबस्क्राईब करा, घंटी वाजवा आणि त्यानंतर लाईक करा. थँक्यू. थँक्यू सर आणि तुम्हाला सर्वांचे देखील धन्यवाद.